नमस्कार मंडळी, मी सुनील डिमेलो वसई वडार. मंडळी, मी वसईकर. वसई म्हणजे किनारपट्टीचा भाग, म्हणजे कोस्टल एरिया. आणि तुम्हाला माहिती आहे की किनारपट्टीच्या भागामध्ये लोक त्यांच्या खाद्यपदार्थामध्ये मुख्यतः तांदूळ आणि नारळाचा भाग असतो. तर आज आपण अशीच एक खाद्य प्रकार करून पाहणार आहोत, त्याचं नाव आहे मोराय लाडू. म्हणजे कातोडी भाषेमध्ये याला मोराय लाडू असे म्हणतात आणि प्रचलित मराठीमध्ये याला उकडीचे मोदक असं म्हटलं जातं. आज बाहेर छान मुसळधार पाऊस लागलेला आहे आणि मच्छन वहिनी आणि अम्मा आज आपल्याला मोराय लाडू करून दाखवणार आहे. तर पाहूया मोराय लाडू करण्यासाठी लागणारे पदार्थ आणि त्याची कृती. तर ही कुपारी डिश मोराय लाडू, ज्याला मराठीमध्ये उकडीचे मोदक असं म्हणतात, ते करून दाखवण्यासाठी आपल्या सोबत आहेत डैराणी भाऊ लणी. कातोडीमध्ये डैराणी भाऊ लणी म्हणतात, म्हणजे दोन जावा, माझी आई अम्मा आणि मर्चंट वणी. नमस्कार दोघांनाही. नमस्कार मर्चंट वणी. तर आता आपल्या ह्या मोराय लाडूसाठी आपल्याला कोणती सामग्री लागणार आहे ती आपण आम्हाला सांगाल का? प्रथम आपण ताट भिजत घातलेली, नंतर दोन नारळ रसाळ. ओके, आपण असेच दाखवूया एक मिनिट. तर प्रत्यक्ष इन्ग्रेडियंट सोबतच मी सांगतो आता तुम्हाला. 1 किलो तांदळाचं पीठ, 1/2 किलो सफेद कांदा असा उभा चिरलेला, त्याला आम्ही पांडव कांदा असं म्हणतो. उडीद डाळ 1/2 किलो. ही डाळ आम्ही जवळपास 3 तास भिजत ठेवलेली होती. त्यानंतर 2 रसाळ नारळ, जे आपण असे ग्रेट करून घेतलेले आहेत. त्यानंतर 6 हिरव्या मिरच्या अशा पद्धतीने कापलेल्या, 1 चम्मच हिंग, ही आपली चम्मचची साईज आहे. तर 1 चम्मच हिंग, 1 चम्मच हळद, 1 चम्मच जिरा आणि चवीनुसार मीठ. तर आता आपण पाहूया ह्याची कृती. तर सुरुवात करताना पीठ वगळून इतर सर्व पदार्थ आता आपण मिक्स करून घेणार आहोत. सर्वप्रथम कांदा, त्यानंतर मीठ, व्यवस्थित मिक्स करून घेऊया दोन्ही. त्यानंतर उडीद डाळ, नारळ. मंडळी, ह्या डिशमध्ये तेल बिलकुल नाहीये, म्हणजे ही नक्कीच हेल्दी अशी डिश आहे. ही डिश वसईमध्ये पावसाळ्यादरम्यान बनवली जाते आणि कुपारी लोकांमध्ये विशेषतः खूप अशी ही प्रसिद्ध आहे, प्रचलित आहे. पाऊस सुरू झाला की मोराय लाडू हे बनवले जातात आणि आपल्या पाहुण्यांमध्ये, आजूबाजूला, नातेगोतीमध्ये हे लाडू वाटले देखील जातात. तर आता हे मिश्रण, हे जे पुरण आहे, म्हणजे हे मोमोज आपण पाहिले असतील, ते मोमोजचं जसं आवरण असते त्यामध्ये जे मिश्रण असते तसं हे मिश्रण असणार आहे आणि ते आपण तांदळाच्या पिठाच्या आवरणामध्ये ते घालून घेणार आहोत आणि मग त्याला वाफवून घेणार आहोत. तर हे मिश्रण आता व्यवस्थित मिक्स केलं जात आहे. तर हे मिश्रण आता व्यवस्थित एक जीव झालेलं आहे, ते आपण बाजूला ठेवून घेणार आहोत आणि पीठ आता आपण त्याला त्याची तयारी करणार आहोत. तर हे तांदळाचं पीठ बॉईल करण्यासाठी आपण हे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, त्यामध्ये आपण अगोदरच चवीनुसार मीठ टाकणार आहोत. तर 1 चम्मचभर मीठ आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत. आपा रॉलिन अगोदरच त्याला हॅलो, तो अगोदरच मोराय लाडू खा करता आलेला आहे. मिळेल रॉलिन, तुला मोराय लाडू मिळतील. बॉईल करण्यासाठी आपण हे जे पाणी ठेवलेलं आहे ते आता बऱ्यापैकी उकळलेलं आहे, त्यामध्ये आता आपण पीठ टाकून घेणार आहोत. हे व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, चूल म्हणजे गॅस अजूनही सुरू आहे. मंद आचेवर गॅस सुरू आहे आणि आता थोड्या वेळाने व्यवस्थित मिक्स झाल्यावर आपण ह्याला खाली काढून घेणार आहोत. हे पहा, हे असं बॉईल केलेलं पीठ आपण बाहेर काढलेलं आहे आणि आपण त्याला आता थोड्या वेळाने, थोडं थंड झाल्यानंतर मळून घेणार आहोत. हे पहा, थोडस थंड झाल्यानंतर हे पीठ आता आपण असं मळून घेणार आहोत. हे पहा,
ज्याप्रमाणे आपण रोटी चपाती करण्यासाठी पीठ मळतो तसं हे पीठ आता मळून घ्यायचं आहे थोडं, आणि त्यापासून आपण छोटे बॉल करणार आहोत. आणि ते बॉल केल्यानंतर त्यापासून एक मोहरा लाडू आपल्याला करता येईल, म्हणजे त्याचं आवरण तयार होईल. तर अशा प्रकारे आपले पिठाय गोळण्यो, याला मी पिठाय गोळण्यो असे म्हणतो, म्हणजे पिठाचे बॉल्स असे तयार आहेत ज्याचा ज्याने आपण ह्या लाडांसाठी आवरण करणार आहोत. त्यासाठी आवरण करताना हे पहा असं मध्ये अंगठा घुसवून त्याला अशा पद्धतीने फिरवायचं आहे, फिरवत राहायचं आहे. मसरवणी मध्ये मध्ये ह्या तेलाला हात लावत आहे त्यामुळे ते फाटणार नाही. हे पहा अशा प्रकारे खोलगट असं, म्हणजे एखाद्या वाटीप्रमाणे आपल्याला हे करून घ्यायचं आहे. हे पहा, ही देखील एक कलाच आहे. माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही ऐकलंच असेल ही कला आहे ती कला आहे. खरोखरच जेवण बनवणे ही एक कलाच आहे. आणि हे पहा मर्चंटवणी त्यामध्ये एक्सपर्ट आहे. मोराय लाडू हे मर्चंटवणीचा स्पेशालिटी आहे. अशा प्रकारे ही वाटी तयार झाल्यानंतर त्यामध्ये आपण हे पुरण भरून घेणार आहोत. अशा प्रकारे हे पहा अशा प्रकारे बोटाने दाबून हे पुरण त्यामध्ये भरलेलं आहे आणि आपण त्याला असं बंद करून हे पहा अशा पद्धतीने असं मोदक आपण पाहिले आहेत. हे पहा अशा पद्धतीने हे एक तयार झालेलं आहे. हे असं दिसायला सोपं वाटते, पटकन होते, पण हे बनवणं खूप कठीण आहे. समजा आपण हे मी समजा हे करायला घेतलं तर हे मला नक्कीच जमणार नाही आहे एवढं माहिती आहे. त्यामुळे मी ह्याला नेहमी कला आहे असं म्हणत असतो. तर आता आपण असे 4-5 लाडू करून घेणार आहोत आणि त्यानंतर त्याला बॉईल करणार आहोत. मंडळी हे आपण तिखट लाडू करतोय. हे मिश्रणामध्ये आपण थोडाफार फरक केला, म्हणजे गोळ वगैरे टाकलं आणि इतर आपल्याला आवडते पदार्थ जे आहेत ते टाकले, तर तुम्ही गोड मोराय लाडू किंवा गोड मोदक करू शकता. त्याप्रमाणे आपल्या आवडीनुसार तुम्ही ह्यामध्ये चिकन टाकलं की झाले तुमचे मोमोज तयार. हे पहा किती सहजतेने मर्चंटवणी हे मोदक बनवत आहे, पण हे नक्कीच कठीण आहे. दोन तयार झालेले आहेत. 4-5 झाल्यानंतर आपण त्याला भांड्यामध्ये ठेवून बॉईल करून घेणार आहोत. मी आता गोड मोदक बद्दल म्हटलं तर माझी आई म्हणते की ते पूर्वी गोड मोदक बनवायचे. अम्मा काय बनवायचे तुम्ही? पोहे घालायचे, बाकी पोहे लाडू खात नाही, तिखट आवडत नाही त्यांना. त्याकरता त्या रॉले तुला गोड्याला पाहत का चिकन गायलेले पाहत? चिकन वाले मला वाटलं तस. ओके, तर आपले 3 लाडू तयार झालेले आहेत आणि थोड्या वेळातच आपण ह्या इडलीच्या भांड्यामध्ये त्याला घेणार आहोत बॉईल करण्यासाठी. इडलीच्या भांड्यामध्ये आपण पाणी ऑलरेडी गरम केलेलं आहे आणि इडलीचं ही जी प्लेट असते त्याला आपण थोडं तेलाचं हात लावणार आहोत, जेणेकरून ते मोदक चिकटणार नाहीत ह्या प्लेटला. हे पहा अशा प्रकारे त्याला तेल लावलेलं आहे आणि ही प्लेट आपण ह्यामध्ये ठेवून घेऊया आणि त्यावरती आता मोदक ठेवणार आहोत. हे पहा अशा पद्धतीने पाणी ऑलरेडी उकळलेलं आहे, गॅस सुरू आहे. हे आपला वेळ वाचवण्यासाठी आपण प्री हिटेड म्हणतात त्याप्रमाणे हे पाणी प्री हिटेड आपण ह्यामध्ये ठेवलेलं आहे. हे मोदक पहा, हे पहा असे आपण 5 ते 6 मोदक ह्या भांड्यात ठेवलेले आहेत. त्याला आता आपण झाकण लावून घेणार आहोत. दहा मिनिट मीडियम फ्लेमवर ठेवलेली ही गॅस आता आपण बंद केलेली आहे. पाहूया हे मोदक तयार आहेत की नाही ते. हे पहा गरमागरम मोदक तयार आहेत. याला आता आपण सजवून घेऊया. तर आता आपले हे गरमागरम मोदक, उकडीचे मोदक किंवा ज्याला आम्ही मोराय लाडू म्हणतो ते तयार आहेत. थांब आठवायचे. मोराय लाडू, उकडीचे मोदक आर रेडी. आर रेग्युलर गर्ल्स हु नॉर्मली टेस्ट द डिशेस हॅव गॉन टू देअर मामारा. सो वी हॅव रॉलिन अँड जेरेमी. हाय रॉलिन अँड जेरेमी.
Hello. Hello. So you're going to try this? Yes, of course. Okay. Hold on. Oh, there they are. They have come. Okay, sit, sit, sit. Helen, how did you come? Who brought you? Papa. Papa, okay. Sit, sit. Helen, sit. Great, Helen. So today we have made morai laddu. So Rolin, Jeremy, Alan and Rizal, all are going to try this, okay? Yes. So let's do it all together. Great. Give one to Jeremy. Rizal doesn't want, okay? Jeremy take one. Okay. How is it? Yummy. 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 Rolin, you liked it? Very good. Okay, so are you going to finish the entire laddu now? Yeah. Let's see who finishes it first, okay? Slowly. Okay. Oh, let's see who finishes it first. Oh, both of them together. Okay, both of you won. Great job, all of you. Thank you, high five. Okay. So, you liked it? Yeah. Okay. Good job. What did she say, Aline? What did she say? I don't know. She said like, share, subscribe and click on the bell icon. Oh. Bye.